राज्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विधानसभा तहकूब झालेली पाहायला मिळाली. त्याचवेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी नवी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. संसदेतल्या पंतप्रधान कार्यालयामध्ये पवारांनी ही भेट घेतली आहे. तब्बल 20 मिनिटं ही बैठक सुरू होती. शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्या चिंताजनक आहेत. देशात सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. यावर पंतप्रधानांनी ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी मागणी पवारांनी केली आहे. शरद पवारांनी नेमक्या काय मागण्या केल्या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर उपाययोजना कराव्यात, साखर उद्योगासमोरील अडचणी दूर कराव्यात,